ने धनलक्ष्मी हॉस्पिटल बदलापुर गांव बेसबॉल ट्रॉफी स्वर्गीय मंगल पारधी आणि जयंत मामातर यांच्या स्मरणार्थ मोहन पारधी आणि माजिद शेख यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इरफान नजे साजिद गाजी, बेस्ट फिल्डर साठी सूज असलम खान, मैन ऑफ द मैच मेडल प्रमोद कंडागले। या स्पर्धेला ज्या पाहुण्यांच्या सत्कारासाठी शॉल लागल्या त्या बाबूसेठ बुबेरे। या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंसाठी 12 घड्याळे मतीनभाई बुबेरे, दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूंसाठी 24 घड्याळे मुजीब बुबेरे। या स्पर्धेला जेवण शेनावाज शेख, असरार बुबेरे, नाश्त्याची सोय नदीम पालटे। या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सीरीज साठी मयूर ग्रुपचे सन्माननीय मयूर पिशेकर आणि प्रतीक पिशेकर यांच्याकडून 3000 रुपये जो खेळाडू मॅन ऑफ द सीरीज घेईल त्याच्यासाठी होती। जनरेटर व्यवस्था अस्फाक पटेल, राजेश पाटील, पाणी व्यवस्था पप्पू ढोंबरे, बंधू राऊत, ग्राउंड पाण्याची व्यवस्था टँकर भालचंद्र कामरी, रोलर व्यवस्था MD अजीज भाई, आणि पीच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलं गेलं ते रमजान मामू। या स्पर्धेला कॅश स्वरूपात ज्यांनी मदत केली ते दीपक ठाणगे, धनराज मोटर्स, जमीर सुरमे, राजेंद्र धुळे, रणजित सोनकांबळे, पंकज निकालजे, उल्हास सांबवणे, अमोल शेलार, प्रसादभाई सावंत, प्रभात परब आणि महेश जाधव। या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते सेबाज बुबेरे, अखिल बुबेरे, अहमर बुबेरे, समी बुबेरे, अजर बुबेरे, अखिल शबीर आणि उमर गोरेगाव ची टीम, उमर 11 गोरेगाव। ग्राउंडचे मालक त्यांचा या ठिकाणी आम्ही खेळाडूंच्या वतीने आभार मानतो। सेबाज बुबेरे, अखिल बुबेरे, कैसर बुबेरे आणि फैसल बुबेरे 4 बंधू। तसेच या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते गोरेगावचे उमर 11 गोरेगाव अबू बकर, फैजान सकलेन, मुजस्वीर भाईजी, सोकाप, रमजान मामू, सादाब बुबेरे, सिबेन आणि मुसेफ। स्कोररच्या भूमिकेत कामिल, मुस्तफर, आराम, मोहम्मद, अजमल, आमिर आणि मनन छोटू यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी हारभार लावला। या ठिकाणी जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल त्या ज्ञात अज्ञात व्यक्तींना मी धन्यवाद देतो। तसेच ग्रामस्थ गोंडर गोरेगावचे मी या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उमर इवन गोरेगावला खूप मोलाचं सहकार्य केलं। मी आभार मानतो या स्पर्धेत ज्या 40 टीमनी भाग घेतला त्या 40 टीमच्या सर्व खेळाडूंचाही आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात आणि एक खेळाडूने खेळ दाखवून ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली। या ठिकाणी पंच कमिटी आहे, आम्ही पंच कमिटीचं या ठिकाणी स्वागत सन्मान करू। याचे कल्याणचे अनमन शान फिरोज सर यायचे, शहानवाज शेख यांनी आमच्या पोटापाण्याची व्यवस्था बघितली त्यांच्याकडून हा सन्मान। त्यानंतर बाला ऐकारे साहेब आपण यायचे, तसेच आजच्या दिवसा रात्रीमध्ये जे पंच होते तिसरे रमेश म्हात्रे आपण यायचे।
अक्षय मात्रे एमटीसी लाइव आपला या ठिकाणी सन्मान होईल। अक्षय मात्रे प्रतिनिधि या अक्षय मात्रे आहेत का? त्यानंतर डीजे एमएस आणि जनरेटर अजित बनोटे आपण यायचे। किरण कालेकर यांच्या मार्फत जे नेट आपल्याला उपलब्ध आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान करू। सेवन स्टार केबल नेटवर्क जनरेटर अजित बनोटे आणि मंडप डेकोरेटर्स जनरेटर वाले आईमार यायचे। अजित बनोटे यायचे आणि मंडप डेकोरेटर धुळे जाऊया मुख्य बक्षीस समारंभाकडे। कॉमेंटेटर सोमनाथ जी खाडे आपण यायचे आणि महेश धुळे
चोपड़ी किधर मैच चोपड़ी कहते चोपड़ी दे चोपड़ी कुठे जा कुठे झोपरा गया हेलो भाई लाव दे हेलो चला पारितोषिक समारंभ या ठिकाणी सुरू होतोय आणि ते पुढचं सूत्र संचालन करतील मॅडी उर्फ महेश धुले यांचा पहिले सुरुवातीला सन्मान होईल पट्टा चांगला टाका पट्टा टाका महेश धुले यांचा सन्मान होतोय मायाची शाल मायाची उबदार शाल छोटीशी देऊन सत्कार होतोय थँक्यू महेश हेलो ठीक हेलो ठीक चला धन्यवाद दत्ता बाबा थोडस आवाज देता का डीजे एम एस आता फक्त 5 मिनिटांसाठी तुमचा आवाज घेऊ प्रथम आपण पारितोषिक देऊ त्या स्पर्धेचा 5वा क्रमांक रोख रक्कम रुपये 22,000 व आकर्षक फ्रेंड चषक गोरेगाव जे पारितोषिका मला लाभलंय आणि प्रसादजी परब साहेब यांच्या वतीनं आणि 5व्या क्रमांकाचा पारितोषिक जनमान स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 ढवळेपाडा चला आपण यायचं या संघाला विनंती राहील आपण लवकरात लवकर यायचं 5व्या क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम रुपये 22,000 व आकर्षक भव्य दिव्य चषक जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 ढवळेपाडा संघाला आपण सन्मानित करू चला सुनील खेळाडू असेल तर आपण लवकरात लवकर पाठवायचं आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आयोजक शहबाजच्या बुबेरांच्या शुभासे या ठिकाणी आपण देऊया 5व्या क्रमांकाचं पारितोषिक खाडे सर आपण कुठे असाल तर संपर्क करा शाहिद बुबेरे यांच्या वतीनं मफलर आणि फक्त मफलर या ठिकाणी देऊन त्या संघाला सन्मानित केला जाईल त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला देण्यात आलंय रोख रक्कम रुपये 22,000 सन्माननीय राजू देशमुख यांच्या वतीनं आणि आकर्षक ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जय हनुमान ढोके संघ चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जाते आपण पाहतोय टीम आहे जय हनुमान ढोके जबरदस्त खेळ राहिला सन्माननीय राजू देशमुख साहेब यांच्या माध्यमातून हे रोख पारितोषिक त्याचबरोबर ही फ्रेंड्स ट्रॉफी आपण पाहतोय त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूसाठी मफलर शाहिदभाई बुबेरे यांच्या माध्यमातून हे पाहायला मिळतंय भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल फ्रेंड्स चषक 2023 हे पर्व पार पडत असताना जय हनुमान ढोके संघानं चौथ्या क्रमांकावरती बाजी मारली वेल प्लेड बॉईज
आणि पुढील हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकावरती नक्कीच समाधान मानावं लागलं. मात्र तुफान खेळ ज्या संघात आपल्याला पाहायला मिळाला, यजमान टीम आहे आणि ज्यांच्या माध्यमातून तुफान खेळ आपल्याला पाहायला मिळाला, टीम आहे उमर इलेव्हन गोरेगाव. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम यजमान संघ उमर इलेव्हन गोरेगाव. सन्माननीय विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम पारितोषिक 22,000 आणि सुंदर फ्रेंच ट्रॉफी. त्याचबरोबर विनर टीम साठी 11 वॉच आहेत मित्रांनो. प्लेइंग 11 साठी 11 वॉच निश्चितच मोठी पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय मतीनजी बुबेरे यांच्या माध्यमातून हे वॉच दिले जात आहेत. विनर टीमच्या प्रत्येक खेळाडूसाठी हा वॉच नक्कीच वितरित केला जाईल. त्याचबरोबर फ्रेंच ट्रॉफी आहे, कॅश प्राइज वितरित केलं जात आहे. टीम आहे उमर इलेव्हन गोरेगाव. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जात आहे. आपण पाहताय टीम आहे उमर इलेव्हन गोरेगाव. वेल प्लेड. आता मॅन ऑफ द मॅच सेकंड प्राइज द्या. 50,000 पकलेन नाही. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या संघानं निश्चितच वर्चस्व दाखवलं होतं, संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जबरदस्त खेळ ज्या संघाचा राहिला, निश्चितच मेगा फायनलमध्ये थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळाली. रनरअप राहिलेली टीम, रनरअप ऑफ द टुर्नामेंट टीम आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम, रनरअप ऑफ द टुर्नामेंट यायचं मित्रांनो. सन्माननीय साजेबजी बुबेरे साहेब आणि वासिमजी बुबेरे साहेब, जिशानजी बुबेरे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये आणि फ्रेंच ट्रॉफी. टीम आहे उसाटणे संघ, रनरअप ऑफ द टुर्नामेंट. त्याचबरोबर मतीनजी बुबेरे, मुजीबजी बुबेरे यांच्या माध्यमातून 12 वॉच विनर रनरअप टीमसाठी आपण देतोय. भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात, सुंदर मोठी ट्रॉफी आहे. त्याचबरोबर रोख रक्कम 50,000 रुपये आणि 12 वॉच प्रत्येक खेळाडूसाठी 1 वॉच. भरपूर सारी बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनरअप राहिलेली टीम, टीम आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. अनिलजी ढोपरी सरांचा हा संघ आहे मित्रांनो. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. वेल प्लेड बॉईज आणि पुढील संपूर्ण हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं भरपूर साऱ्या खेळाडूंनी आपले नशीब आजमावले. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये एका खेळाडूनं भरपूर इम्प्रेस केलं मित्रांनो. फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये मैदानावरती फिल्डिंग करत असताना भरपूर चांगली कामगिरी ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट टीम आहे साई 11 जीजी स्पोर्ट्स वाकण. चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंड चषकाची चॅम्पियन ट्रॉफी. त्याचबरोबर रोख रक्कम 1,00,000 रुपये सन्माननीय मिजाबबाई बुबेरे, समीभाई बुबेरे, त्याचबरोबर शहबाजजी बुबेरे, अखिलजी बुबेरे, कैसरजी बुबेरे, फैसलजी बुबेरे, बुबेरे कुटुंबियांकडनं ही भव्य दिव्य 1,00,000 रुपयाची रोख रक्कम. त्याचबरोबर मुजीबजी बुबेरे साहेबांच्या माध्यमातून 12 वॉच विनर टीमसाठी. टीम आहे मित्रांनो साई 11 जीजी स्पोर्ट्स वाकळन चॅम्पियन ऑफ द फ्रेंड्स ट्रॉफी 2023.
वाकलन संघाचा तुफान खेळ मित्रांनो पाहायला मिळाला, जबरदस्त खेळ, चॅम्पियन राहत आहेत आणि आपल्या नावाला साजेचा खेळ मैदानावरती नक्कीच पाहायला मिळाला। या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली, एका क्षेत्ररक्षकाने मित्रांनो इम्प्रेस केलं, खेळाडू आहे, टीम आहे मित्रांनो, जय हनुमान ढोके, खेळाडू आहे अनिकेत, अनिकेत भोईर, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट अनिकेत भोईर। बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट अनिकेत भोईर या खेळाडूला गौरवण्यात येतं मित्रांनो, नक्कीच अगदी 16-17 वर्षाचा खेळाडू असावा, क्रिकेटच्या मैदानावरती जबरदस्त फिल्डिंग त्याच्या माध्यमातून, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट अनिकेत भोईर, सुंदर फिल्डिंग, संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी केली, खेळाडू आहे अनिकेत भोईर। बेस्ट बॉलर, त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी आहे मोहनजी पारधी सरांच्या माध्यमातून, त्याचबरोबर मजिदजी शेख साहेब यांच्या माध्यमातून, आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे अमजद बुबेरे सर यांच्या माध्यमातून। निश्चितच बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ज्या खेळाडून जबरदस्त कामगिरी पार पाडली, तब्बल 8 विकेट संपादन केल्या, टीम जरूर रनर अप राहिली, मात्र खेळाडूने इम्प्रेस केलं, खेळाडू आहे टीम उसाटणे संघाचा अजय भंडारी, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट अजय भंडारी, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। भरपूर सारी बक्षीस आहेत मित्रांनो, बायसिकल आहे, त्याचबरोबर सुंदर ट्रॉफी आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने इम्प्रेस केलं, खेळाडू आहे मित्रांनो स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान संघाचा अजय भंडारी, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। बायसिकल, त्याचबरोबर सुंदर ट्रॉफी वितरित केली जाते, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना, फलंदाजांना मात्र निश्चितच सतावून सोडलेला खेळाडू, बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन मोहन पारधी मजिदजी शेख साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे, त्याचबरोबर सायकल आहे स्वर्गीय विद्या सुमन अटलेस यांच्या स्मरणार्थ, फर्दुमन अटले साहेबांच्या माध्यमातून ही बायसिकल आपल्याला प्राप्त झाली आहे। बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, जबरदस्त खेळ राहिला, टीम आहे स्वतः यजमान संघाचा खेळाडू आहे मित्रांनो, उमर 11 संघाचा खेळाडू फैसल शेख, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, तब्बल 65 धावांचं तुफान योगदान ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट फैसल शेख, यजमान संघाचा खेळाडू, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, तब्बल 65 धावा कुठून काढत बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट ठरतोय, जबरदस्त कामगिरी। तर संपूर्ण स्पर्धा मित्रांनो एका खेळाडूने गाजवली, ज्या खेळाडूने भरपूर इम्प्रेस केलं, बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग, फिल्डिंग करत असताना जबरदस्त कामगिरी आणि गोलंदाजी करत असताना तुफान गोलंदाजी, निश्चितच आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर आहे सन्माननीय सुभानजी डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून फ्रीज आहे, त्याचबरोबर मयूरजी पिसेकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे। मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 78 धावा बॅट आणि 4 गडी बाद करण्याचा विक्रम ज्या खेळाडूने नोंदवला, टोटल 90 पॉइंट मिळवले आणि या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज, वन अँड ओनली केतन म्हात्रे मॅन ऑफ द सिरीज, टीम आहे साई 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण, रेफ्रिजरेटर आहे त्याचबरोबर मयूरजी पिसेकर साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज होतं। खेळाडू आहे मित्रांनो तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळाडू, महाराष्ट्राचा बायकर मॅन, वन अँड ओनली केतन म्हात्रे मॅन ऑफ द सिरीज। मालिकावीराचा किताब दिला जातोय आपण पाहताय मित्रांनो,
केतन मात्रे मैन ऑफ द सीरीज रात्र संपूर्ण गाजवली आणि मैन ऑफ द सीरीज का किताब दिला जातोय अपन पाहतोय रेफ्रिजरेटर त्याचबरोबर 3000 रुपया रोख रक्कम पारितोषिक होता मयूरजी पिसेकर साहेब यांच्या माध्यमातून चल भाई आती है चाबी कमी लिया सिरी।